टेंशन खूप आहे ना तुम्हाला? घरात मुलं असतील तर डाग वगैरे टेंशन असतच. घाबरायची गरज नाही, माझ्याकडे एक औषध आहे. 6 दिवस रोज एक, मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे, टेंशन घेऊ नका, रोज एक घ्या. नवीन सर्फ एक्सेल सिक्सर बॅग, 6 छोटे बॅग 6 दिवसांसाठी. आणि औषधांची फी 10 रुपये. हा, आणि 6 दिवसांनी सांगा कसं वाटतंय ते. सर्फ एक्सेल सिक्सर बॅग फक्त 10 रुपये. नमस्कार, जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आपल्याला कल्पनाच आहे की माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं जय महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, या उपक्रमाची निर्मिती केलेली आहे आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम अधिकाधिक लोकप्रिय होतो आहे. अनेक मंत्री अनेक अधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सोबत आले आणि त्यांनी आपल्याशी चर्चा केली. मला असं वाटतं की लोकांच्या सहभागातूनच लोकशाही खऱ्या अर्थानं बळकट होत असते. हे जे मूळ तत्व आहे लोकशाहीचं, तर ते यानिमित्तानं आपल्याला दिसत आहे. म्हणजे लोकांना थेटपणे या निमित्तानं अधिकारी भेटतात, मंत्री भेटतात आणि खरोखरच प्रशासन काय पद्धतीनं काम करत असतं, खरोखर शासन यंत्रणा काय पद्धतीनं काम करत असते याचा लेखाजोखा या निमित्तानं आपल्या सर्वांना मिळतो. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाचं यश हेच आहे की लोकांच्या दारामध्ये थेटपणे राजकीय नेते येतात, अधिकारी येतात आणि लोकांच्या प्रश्नांना ते उत्तरं देतात. मला असं वाटतं की हे उत्तरदायित्व लोकांच्या प्रती असणं हे सगळ्यात मोठं यश आहे या उपक्रमाचं आणि हेच गमक आहे या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचं सुद्धा. आज आपल्यासोबत इथं आहेत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक विकास खारगे. नमस्कार. विकास खारगे एक तरुण IAS अधिकारी आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामुळे त्यांचं काम आणि त्यांच्या विभागाचं काम चर्चेत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही खरं तर अत्यंत महत्वाची अशी यंत्रणा आहे. याचं कारण असं आहे की भूजल ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे माझ्या लेखी. याचं कारण म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं 70s किंवा 80s दशकामध्ये की आगामी काळातली युद्ध ही पाण्यावरून होतील किंवा पाण्यामुळेच आगामी काळ हा अत्यंत स्फोटक असा असणार आहे. जेव्हा हे म्हटलं जायचं त्यावेळी खरं तर ते सिंबॉलिक होत किंवा प्रतिकात्मक होत, म्हणजे त्यानिमित्तानं पाण्याचं महत्व कळावं अशी अपेक्षा असायची. आता मला असं वाटतं की हे सिंबॉलिक उरलेलं नाहीये. पाणी हा घटक खरोखरच अत्यंत महत्वाचा आहे, कमालीचा प्राधान्याचा आहे याची जाणीव वेगवेगळ्या निमित्तानं आपल्याला होत असते. मग पाण्याचा प्रश्न दोन राज्यांमधला असेल, पाण्याचा प्रश्न हा दोन देशांमधला असेल, म्हणजे तेलापेक्षा सुद्धा पाणी महत्वाचं आहे की काय असं आम्हा पत्रकारांना अनेक वेळा जेव्हा आम्ही बातम्या देत असतो किंवा लिहित असतो तेव्हा जाणवतं. तर याचं मूलभूत कारण हे भूजलाशी निगडीत आहे याची जाणीव वेळोवेळी होत असते. आणि खरं सांगायचं तर भूजलाशी निगडीत काम करणारी, भूजलाचं सर्वेक्षण करणारी, त्याचा विकास करू पाहणारी एक यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण त्याचे संचालक आहात. त्यामुळे ज्या प्रश्नाबद्दल सगळेजण पोट तिडकीनं बोलतात त्याच्याविषयी थेट तुमच्याशीच बोलावं असं माहिती विभागाला वाटणं अत्यंत स्वाभाविक होतं. विकास खारगेजी, मला असं वाटतं की खरोखरच भूजल हा विषय एवढ्या महत्वाचा आहे, एवढ्या प्राधान्याचा आहे, पण काही गोष्टींविषयी अनेक लोकांना माहिती नसते. म्हणजे असं की उदाहरणार्थ अकोल्यासारख्या किंवा विदर्भासारख्या भागामध्ये खूप पाऊस पडतो, कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो, पण तरीही उन्हाळा आला की पाण्याची टंचाई भेडसावतेच. असं का होतं? काही गावांमध्ये मात्र पाऊस कमी पडतो पण तरी सुद्धा पाण्याची टंचाई कधीच भेडसावत नाही. पाण्याचा ताळेबंद नावाची एक नवीच संकल्पना तुम्ही लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं जे काही सुरू आहे मला असं वाटतं की
या निमित्तानं भूजलाचं महत्व, भूजल सर्वेक्षणाचं महत्व सर्वांना समजावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमचा विभाग आणि तुम्ही यांचा परिचय करून देणारी एक चित्रफीत माहिती विभागानं तयार केलेली आहे. मला असं वाटतं की ती चित्रफीत आपण बघूया, म्हणजे मग आपली चर्चा खऱ्या अर्थानं रंगेल आणि सुरू होईल. भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अभ्यासू, कार्यतत्पर आणि उपक्रमशील अधिकारी म्हणून विकास खारगे यांचं नाव सर्वश्रुत आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयातील अभियांत्रिकी पदवी संपादन केली असून 1994 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेसाठी त्यांची निवड झाली. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि औरंगाबाद अशा ठिकाणी अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केलं आहे. साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय ठरलं असून त्यांना त्याबद्दल सत्यन मित्र राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. महात्मा गांधी शांतता पुरस्कार, राजीव गांधी गतिमानता प्रशासकीय अभियान पुरस्कार अशा अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलाय. मे 2007 पासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागाचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. भूजलाचं सर्वेक्षण करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करणं, तसंच पाण्याचे नवनवीन स्रोत विकसित करून राज्याच्या प्रगतीला गती देण्याचं कार्य त्यांच्या मार्फत सुरू असतं. जय महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी संजय आवटे आणि आपल्या समवेत आहेत विकास खारगे. या कार्यक्रमाला सुरुवात करताना आणि प्रश्ना प्रत्यक्षामध्ये प्रश्न विचारण्याची सुरुवात होण्यापूर्वी मला असं वाटतं की लोकांनाही आवाहन करायला पाहिजे. आपण सगळेजण पाहत आहात आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे लोकसहभागातूनच लोकशाही बळकट होत असते, त्यामुळे मी तर प्रश्न विचारत जाईनच, आम्हा पत्रकारांचं ते कामच असतं. पण तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होणं आणि विकास खारगे साहेबांना प्रश्न विचारणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022-4-9-0-8-0-5-0. आमचा आणखी क्रमांक आहे 2-4-9-8-8-0-5-0. या दोन्हीपैकी कुठल्याही एका क्रमांकावर आपण संपर्क करू शकता आणि आपण थेटपणे विकास खारगेंना प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संचालक स्वतः इथं हजर आहेत. विकास खारगे, मगाशी मी जे म्हणालो की भूजल हा एकूणच अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि पाणी प्रश्न हाच अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, ते बरोबरच आहे. पण अनेकांना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचं काम कशा पद्धतीनं चालतं हेच ठाऊक नाही. किंबहुना माणूस हा नियोजन करण्यासाठी अत्यंत वाकबगार मानला जातो खरा, पण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे याची जाणीव अनेक वेळा लोकांना नसते. पण करायचं असेल तर कसं करायचं, त्याचं काही मोजमाप आहे का, त्याचं काही गणित आहे का, काही भूमिती आहे का, लोकांना काही समजत नाही. तर मला असं वाटतं की चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण भूजल सर्वेक्षण आणि विकास या यंत्रणेचं काम नक्की कसं चालतं हे जर आमच्या प्रेक्षकांना श्रोत्यांना सांगितलं तर अधिक बरं होईल. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा ही महाराष्ट्रामध्ये 1971 पासून काम करत आहे. या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमध्ये अत्यंत तज्ज्ञ असा मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध आहे आणि राज्यातील भूजलाचं सर्वेक्षण, भूजलाचा विकास आणि भूजलाचं व्यवस्थापन हे काम या यंत्रणेमार्फत आम्ही करत आहोत. या यंत्रणेमार्फत दरवर्षी आपण भूजलाची पातळी तर मोजतोच, पण याशिवाय भूजलाशी निगडीत अनेक ज्या बाबी आहेत, भूजलाची गुणवत्ता असेल, भूजलाचं दर 3 वर्षांनं मूल्यांकन करणं असेल, या देखील गोष्टी आम्ही करत असतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचा फार मोठा कार्यक्रम सुरू आहे, तर या जलसंधारणाच्या कार्यक्रमामध्ये देखील तांत्रिक सल्ला देण्याचं काम भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा करत असते. या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत पिण्याच्या पाण्यासंबंधी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं. सध्या जो महाराष्ट्रामध्ये भारत निर्माण कार्यक्रम जो सुरू आहे की ज्याच्याद्वारे आपण महाराष्ट्रातली जी गावं अंशतः पाणी उपलब्ध असणारी किंवा कमी पाणी उपलब्ध असणारी जी आहेत त्या ठिकाणी हातपंपाद्वारे किंवा नळ योजनेद्वारे आपण ती गावं हाताळत आहोत. अशा ठिकाणी देखील भूजलाचा स्रोत देण्याचं काम भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा करत आहे. हातपंप घेण्याचं काम देखील जिल्हा परिषदेमध्ये जी भूजल सर्वेक्षण यंत्रणा आहे त्याच्यामार्फत सुरू आहे. आता एक नवीन संकल्प आपण केलेला आहे की ड्युअल पंप, म्हणजे हातपंप आणि पॉवर पंप एकत्र असणारं एक डिझाईन आपण केलेलं आहे. ही मिनी वॉटर सप्लाय स्कीम असेल.
अशी नवीन नवीन जे संशोधनात्मक कामं जी आहेत हे देखील आपण करत असतो. भूजलाच्या वाढीसाठी अनेक अपारंपरिक अशा बाबी ज्या आहेत असं तंत्रज्ञान देखील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेनं आपण केलेलं आहे. या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमध्ये राज्यस्तरावर संचालक म्हणून मी काम करत आहे, विभागीय स्तरावर उपसंचालक असतात आणि जिल्हा स्तरावर वरिष्ठ भूवैज्ञानिक काम करत असतात. जिल्हा परिषदेमध्ये देखील भूवैज्ञानिक आणि ड्रिलिंग इंजिनियर हे आमचे काम करत आहेत. एकंदर राज्यातल्या भूजलाच्या संबंधी जे जे प्रश्न आहेत, विकासाचे असतील, व्यवस्थापनाचे असतील, सर्वेक्षणाचे असतील, अशा सर्व भूजलाच्या निगडीत बाबी या भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत आम्ही करत आहोत. अच्छा, खरंच खूप महत्वाची अशी यंत्रणा आहे, याच्यात काही शंकाच नाही. भूजलाचं सर्वेक्षण जे आपण म्हणालात की दर 3 वर्षांनी भूजल मूल्यांकन आपण करता, तर त्याच्याविषयी मला कुतूहल आहे आणि उत्सुकता आहे की भूजलाचं मूल्यांकन ही नक्की काय गोष्ट आहे ती तुम्ही सांगाच, पण मला असं वाटतं की त्याच्यासोबतच राज्यातल्या भूजलाची अवस्था नक्की कशी आहे हे जर सांगितलं तर मग बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडू शकतो. राज्यामध्ये भूजलावर अवलंबिता जी आहे, डिपेंडेबिलिटी जी आपण म्हणतो, ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अच्छा, आपल्याला मी जस्ट लॅपटॉपवर एक आपल्याला एक पाय डायग्राम दाखवतो, त्याच्यावरनं लक्षात येईल. भूजलाचा वापर जो राज्यामध्ये होता याच्यामध्ये 85% भूजल हे आपल्या पिकांच्या सिंचनासाठी वापरलं जातं. अच्छा, उद्योगधंद्यासाठी 10% भूजल वापरलं जातं आणि पिण्यासाठी 5% भूजल वापरलं जातं. ओके, याशिवाय ग्रामीण भागामध्ये ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत या 85% योजना भूजलावर आधारित आहेत आणि 15% या भूपृष्ठावरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ओके, म्हणजे एकीकडे भूजलावरची अवलंबिता जी आहे ही फार मोठी आहे, लोकसंख्या जशी वाढत आहे तसं भूजलावरची अवलंबिता दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे. ही एक बाजू. आणि दुसरी बाजू महाराष्ट्राची जी आहे ती म्हणजे नैसर्गिकरित्या भूजल साठवण्यासाठी काही मर्यादा आहेत. आपणा सर्वांना महाराष्ट्राबद्दल एक गीत म्हटलं जातं की कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. तर याच्यामध्ये महाराष्ट्रातला जो दगड आहे हा हार्ड रॉक आहे, कठीण पाषाणाचा दगड आहे. जवळपास महाराष्ट्राचं क्षेत्र जे आहे 92% हे कठीण पाषाणांनी बनलेलं आहे आणि बेसाल्ट आहे आणि याच्यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी साठवून घेण्याची क्षमता जी आहे ही अत्यंत कमी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रामधलं पर्जन्यमान जे आहे हे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सारखं नाही आहे. म्हणजे कोकणामध्ये 2500 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडतो आणि काही भाग महाराष्ट्रामध्ये असा आहे की ज्या ठिकाणी 250-300 मिलीमीटर देखील पाऊस पडतो. महाराष्ट्रातली भौगोलिक रचना जी आहे ती सुद्धा अनेक ठिकाणी निरनिळे आहे. काही ठिकाणी कोकणासारखा एरिया जो आहे त्या ठिकाणी डोंगर सह्याद्रीचा जो भाग आहे त्या ठिकाणी उतार खूप आहे. मगाशी आपण सुरुवातीला जे आपण म्हटलं की कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो परंतु टंचाई आढळते, त्याचं कारणच हे आहे की 2500 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस कोकणामध्ये आहे पण उतार भरपूर असल्यामुळं पाणी वाहून जातं. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकदृष्ट्या अशा काही बाबी आहेत की जेणेकरून भूजल साठवण करायला नैसर्गिक मर्यादा आहेत, पण दुसरीकडे मात्र भूजलावरची अवलंबिता जी आहे ती मात्र वाढत चाललेली आहे. आणि याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातले असे 17 जिल्हे आपले आहेत की या ठिकाणी भूजलाची पातळी जी आहे ही आपली खालावत चाललेली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने एक फार मोठं काम 1973 पासून आपण केलेलं आहे की संबंध महाराष्ट्र जो आहे हा 1505 पानलोटामध्ये आपण त्याचे वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि या 1505 पानलोटापैकी 96 पानलोट असे आहेत की हे 17 जिल्ह्यामध्ये आहेत की या ठिकाणी भूजलाची पातळी जी आहे ही खालावलेली आहे. याला आपण ओव्हर एक्सप्लॉइटेड किंवा अतिविकसित आणि विकसित पानलोट म्हणतो की ज्या ठिकाणी पुनर्भरण जे नैसर्गिक दृष्ट्या होतं त्यापेक्षा उपसा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होत आहे. तर हे 17 जिल्हे जे आहेत या ठिकाणी भूजलाची पातळी खालावत चाललेली आहे. दुसरी समस्या भूजलाबद्दलची जी आहे ती म्हणजे भूजलाची गुणवत्ता. याच्यासंबंधी पुन्हा मी आपल्याला एक या लॅपटॉपवर चित्र दाखवू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये भूजलाच्या ज्या समस्या ज्या आहेत या देखील निरनिळ्या प्रकारच्या आहेत. ही जर आपण स्लाइड पाहिली तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये समुद्र किनाऱ्याचा
जो आपला कोकणचा एरिया आहे या ठिकाणी समुद्राचं पाणी जे आहे हे गोड्या पाण्यामध्ये मिसळण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे ज्या ठिकाणी जास्त उपसा आहे त्या ठिकाणी. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातला असा काही एरिया आहे ज्या ठिकाणी जिओलॉजिकल प्रॉब्लेममुळे तिथल्या दगडांच्या मध्ये काही बाबींच्यामुळे त्या ठिकाणी फ्लोराईड सारख्या समस्या नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी वाळूचा अतिउपसा सुरू आहे त्या ठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याच्या ज्या विहिरी आहेत त्याच्यामध्ये देखील परिणाम झालेला आपल्याला आढळतो. अशा या गुणवत्तेचे देखील महाराष्ट्रामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम हे निर्माण झालेले आहेत. तर एकंदर हे फार मोठं आव्हान महाराष्ट्रासमोरचं आहे असं मला वाटतं की खालावत जाणारी काही ठिकाणची पाण्याची पातळी आणि काही ठिकाणी पाण्याचा असणारा गुणवत्तेचा हा प्रश्न हे दोन महत्वाचे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत असं मला वाटतं. अगदी खरं आहे. खरं तर भूजल साक्षरता हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या विषयावर आपण बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक विश्रांती. हमी रोजगाराची लोक चळवळ विकासाची. जय महाराष्ट्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या समवेत आहेत विकास खारगे, की जे राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक आहेत. खरं तर मगाशी आपण विकासजी असं म्हणालो की भूजल साक्षरता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या विषयावर आपल्याला बोलायचं आहेच, पण मला खरं तर उत्सुक आहेत की लोक किती या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आणि पहिला फोन आलेला आहे नाशिकहून रवींद्र कुडाळकर यांचा. मला असं वाटतं की आपण तो फोन पहिल्यांदा घेऊयात. रवींद्र कुडाळकर, नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. हा रवींद्र, नमस्कार, बोला. खारगे साहेबांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि अतिशय कमी वयामध्ये मला वाटतं त्यांनी चांगलं करिअर डेव्हलप केलंय त्यांना प्रथम मी शुभेच्छा देतो. माझे दोन प्रश्न आहेत त्यांना. समाधानकारक भूजलाची जी लेवल असते ती समाधानकारक आणि चांगली राहण्याच्या दृष्टीने कुठले घटक त्यासाठी जबाबदार होतात हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे एकूणच जल साक्षरता आणि भूजलाचे महत्व या संबंधी आपण काही प्रात्यक्षिक लोकसमूहाला दाखवत आहे अवेअरनेसच्या दृष्टीने. धन्यवाद. ठीक आहे. मला वाटतं रवींद्रनं खूपच चांगले मुद्दे उपस्थित केलेले आहेत, तर आपणच त्यांच्या शंकांचं समाधान करावं. आपल्या सर्वांना हे लक्षात सर्वप्रथम ठेवायला लागेल की भूजलाची पातळी नेमकी चांगली म्हणजे किती आणि भूजल किती उपसा करावा यासंबंधी आपल्याला हे ध्यानात घ्यावं लागेल की भूजलाचं पुनर्भरण दरवर्षी जेवढं होत असतं त्याच्यापेक्षा जास्त उपसा झाला नसला पाहिजे. अच्छा. म्हणजे आपली जमिनीखालचं जे पाणी साठवायचं जे भांड आहे त्या भांड्यामध्ये जेवढं आपलं पाणी आहे त्यापेक्षा जास्त उपसू नका हा साधा नियम आहे. भूजलाचं इकॉनॉमिक्स आहे. बरोबर. त्याच्यामध्ये ज्याला आपण शास्त्रीयदृष्ट्या ऍक्विफर असं म्हणतो किंवा जलधर खडक असं म्हणतो या भांड्याची जमिनीखालच्या भांड्याची काही क्षमता आहे. तर दरवर्षी पावसामुळे जेवढा आपला रिचार्ज होतो जेवढं पुनर्भरण होतं त्या मर्यादेमध्ये आपल्याला पाण्याचा उपसा करावा लागेल. यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचं नेहमी असं म्हणणं असतं की आपण साध्या विहिरी घ्या ज्या 10 मीटर 12 मीटर खोलीपर्यंत आहेत. बोरवेल जे घ्यायचे असतील हे बोरवेल देखील आपण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये शासनानं स्वतःवर बंधन घालून घेतलेलं आहे की आपण 60 मीटरपेक्षा किंवा 200 फुटापेक्षा आपण खाली जात नाही. लोकांनी देखील 200 फुटापेक्षा खाली बोरवेल घेतले नसले पाहिजेत. याच्यामागचं कारण असं आहे की 200 फुटापर्यंत हा आपला शॅलो ऍक्विफर असतो की जो दरवर्षी पावसामुळे नैसर्गिकदृष्ट्या त्या ठिकाणी पुनर्भरण होत असतं त्याच्या खाली आपण गेलं नसलं पाहिजे. तर थोडक्यात आपल्याला दरवर्षी जे पाणी मिळतं पावसाचं जे पाणी भूजलामध्ये रूपांतर होतं त्याच्या मर्यादेमध्ये राहून आपण भूजलाचा उपसा आपण केला पाहिजे. लोकसहभागाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे लोकसहभाग या भूजलाच्या व्यवस्थापनामध्ये फार महत्वाचा आहे. जर लोकांचा सहभाग जर नसेल तर आपल्याला किती जरी पाऊस जास्त पडला पण उपसा जर अमर्याद असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध भूजलाचा वापर करता येणार नाही, त्याच्यावरनं अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून GSDA मार्फत देखील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत देखील लोकसहभागाचे अनेक उपक्रम आपण करत आहोत. या ठिकाणी आपण
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या मुख्यालयी आपण एक कायमस्वरूपी आपण प्रदर्शनी निर्माण केलेली आहे. त्या ठिकाणी लोक येऊन पाहत असतात, लोक येऊन पाहू शकतात. याशिवाय आपण जिल्हा जिल्ह्यामध्ये अनेक जे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आपण प्रदर्शनी मांडत असतो, अनेक कार्यशाळा लोकांच्या घेत असतो. आपल्याकडे जलविज्ञान प्रयोग एक प्रकल्प सुरू आहे, त्या अंतर्गत देखील आपण जे पाण्याचे उपभोक्ते जे आहेत त्यांचे गट निर्माण केलेले आहेत आणि त्यांना आपण माहिती देत असतो. शाळांमध्ये आपण शाळांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. जलसाक्षरता ही फार महत्वाची आहे. एक्झॅक्टली. तर या जलसाक्षरतेसंबंधी सुद्धा जलदिंडी, जलपूजन असे देखील उपक्रम आपण घेत आहोत. युनिसेफची मदत घेऊन देखील आपण गावागावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहे. 26 जानेवारी सारख्या कार्यक्रमामध्ये देखील आपण जे झेंडावंदनाच्या वेळी चित्ररथ जे असतात, यावेळी पहिल्यांदा आपण जीएसडीए मार्फत देखील चित्ररथाच्या द्वारे भूजलाच्या संबंधी लोकांच्या पर्यंत महत्व पोहोचवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. तर थोडक्यात लोकसहभाग हा फार महत्वाचा आहे. जे भूजलाच्या बाबतीमध्ये जे आपले एक दोन आपण प्रकल्प जे राबवत आहोत, शिवकालीन पाणी साठवण योजना किंवा पाण्याच्या गुणवत्तेसंबंधीचे प्रश्न हाताळण्याची योजना, याच्यामध्ये देखील लोकसहभाग आपण घेऊन लोकांच्या माध्यमातून, गावांच्या माध्यमातूनच हे प्रकल्प आपण राबवत आहोत. लोकांना ही जोपर्यंत जाणीव होत नाही की आपलं उपलब्ध पाणी जे आहे हे मर्यादित आहे, हे आपल्याला व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे, यासाठी लोकांचा आपण सहभाग घेऊन हे उपक्रम राबवणं सुरू केलेलं आहे. नाही, अगदी खरंय. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, पण त्यापूर्वी पुन्हा एक फोन आलेला आहे. तो मुंबईतूनच आलेला आहे, शेखर छत्रे यांचा. मला असं वाटतं की हा फोन आपण घेऊ आणि मग माझा प्रश्न मी विचारेल. हा शेखरजी. हॅलो, नमस्कार. नमस्कार. शेखर छत्रे काजोकिरण बोलतोय. हा शेखरजी, मला असं विचारायचं आहे की पाऊस भरपूर पडतो, पाण्याचं नियोजन करण्यासाठी रेन हार्वेस्टिंग जर केलं गेलं तर पाण्याची बचत म्हणजे त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल, पण याची जी जलसाक्षरता आहे ती तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जावी यासाठी आपण काय करता? आणि मागे सुरेश प्रभूंनी जेव्हा केंद्रात असताना नद्यांच्या विनियोजनाबद्दल काहीतरी योजना मांडली होती, त्याचं काय झालं? ती किती कितपत वास्तवात येणं शक्य आहे? धन्यवाद. अच्छा शेखरजींनी आता एक प्रश्न विचारला आहेस, तर त्याला जोडून मी खरंच असं विचारतो की एकूणच भूजल सर्वेक्षण किंवा भूजल पातळी याच्या अनुषंगाने चर्चा खूप होत असते, अनेक प्रकारचे प्रयत्नही सुरू असतात, पण तरी सुद्धा लोकांना ते त्या प्रमाणामध्ये समजलेलं आहे किंवा लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे असं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही मुद्दा आणि शेखरने आता जे विचारलेलं आहे ते सगळंच याचं उत्तर आपण द्यावं. पावसाचं जे पाणी आहे याचं आपल्याला जास्तीत जास्त पुनर्भरण करण्याची गरज आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो की दरवर्षी जो आपला पाऊस पडतो त्यातला 35% तरी बाष्पीभवन होत जातं, ज्याला आपण निसर्गाला एक प्रकारचा टॅक्सेस देत असतो आपण असं म्हणू. अच्छा. उरलेलं जे पाणी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे जो आपला कठीण पाषाण आहे त्याच्या अनुषंगाने मी बोलतोय, 35% बाष्पीभवन झाल्यानंतर आपलं पाणी वाहून जाणारं जे आहे हे साधारण 15-20% पाणी हे वाहून जातं. त्यानंतर उरलेलं जे 40-45% पाणी जे आहे याच्यातलं जवळपास 30% पाणी हे ज्याला आपण सॉइल मॉइश्चर म्हणतो, म्हणजे मातीच्या ओलावाच्या स्वरूपामध्ये राहत असतं आणि प्रत्यक्ष भूजल बनण्याचं काम जे आहे, भूजलाचं पावसाचं पाणी जे भूजल प्रत्यक्षामध्ये बनतं हे साधारण 15-20% बनत असतं. आपल्याला सर्वांना हे पाहिलं पाहिजे की हे वाहून जाणारं पाणी जे आहे हे जास्तीत जास्त अडवून आपल्याला त्याचं पुनर्भरण कसं करता येईल आणि भूजलाची पातळी जी आहे ही कशी वाढवता येईल हे आपल्याला पाहायला लागेल. तर याच्यामुळं भूजलाचं पुनर्भरण करण्यासाठी आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपल्याला जलसंधारणाचे अनेक जे प्रयोग सुरू आहेत ते त्याद्वारे आपण भूजल वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, पाणी अडवत असतो. पाणी अडवा पाणी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलसाक्षरतेचा कार्यक्रम, ह्या पाणलोटाचा कार्यक्रम हा सुरू आहे. शहरी भागामध्ये जे आहे पावसाचं पाणी आपण, ज्याला आपण छतावरचं पाणी संकलन करून पाणी साठवणं किंवा पाणी मुरवणं जे आहे याद्वारे शहरामध्ये हे उपक्रम आपल्याला घेता येतील आणि घेण्याचं काम देखील काही महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये सुरू झालेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की शहरामध्ये जे पाणी उपलब्ध होत असतं हे त्या महापालिकेनी नगरपालिकेनी त्याचं ट्रीटमेंट देऊन ते शुद्ध पाणी आपल्या घरापर्यंत हे पोहोचवलेलं असतं, पण हेच पाणी आपण पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर अनेक कारणासाठी, आपण कपडे धुण्यासाठी किंवा टॉयलेटसाठी, बाथरूमसाठी, वाहनं धुण्यासाठी, गार्डनिंगसाठी हेच पाणी आपण, ज्याच्यावर अनेक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला असतो ते आपण वापरत असतो. म्हणून आपलं असं म्हणणं आहे की जे पावसाचं संकलित केलेलं पाणी जे आहे हे आपण
शहरामध्ये ज्या सोसायटी आहेत किंवा लोक जे आहेत त्यांनी साठवलं पाहिजे आणि पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी वापरलं पाहिजे. शहरामध्ये सुद्धा काही भाग असा असतो की ज्या ठिकाणी भूजलाची पातळी कमी झालेली असते अशा ठिकाणी सुद्धा हे पाणी ज्या ठिकाणी विहीर आहे हातप किंवा बोरवेल आहे याच्या माध्यमातून देखील आपल्याला जिथं जिथं आपल्याला क्षमता आहे त्या त्या ठिकाणी हे पाणी देखील आपल्याला पुनर्भरण याचं करता येईल. फक्त या ठिकाणी जे पाणी आपण पुनर्भरण करणार आहोत त्याची क्वालिटी गुणवत्ता जी आहे त्याची आपल्याला खबरदारी ठेवून आपल्याला याचं पुनर्भरण निश्चितपणे करता येईल. जे नदीजोड प्रकरणाबाबतीमध्ये आपण जे विचारलं त्याच्या बाबतीमध्ये जो विचार विनिमय हा सुरू आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा या ठिकाणी देखील नदीजोड प्रकल्प थोड्या वेगळ्या रीतीनं महाराष्ट्रामध्ये देखील त्या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी धुळेचे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन इरिगेशनचे अधिकारी त्यांची मदत घेऊन राबवलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे पावसाळ्यामध्ये जे जादा पाणी धरणातून वाहत असतं किंवा नदीतून वाहत असतं नाल्यातून वाहत असतं हे पाणी दुसऱ्या ज्या ठिकाणी गावोगावी जे पाझर तलाव आहेत गाव तलाव आहेत किंवा ज्या भागामध्ये पाणी कमी आहे अशा ठिकाणी वळवून ते पाणी नेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये हे सुरू आहे. तर हे देखील प्रयोग महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे सुरू आहेत आणि हे पावसाचं जादाचं प्रमाण जादाचं पाणी नद्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये जे पाणी पूर येतं त्या ठिकाणी आपल्याला इतर ठिकाणी पाणी वळवून देखील आपल्याला पुनर्भरण आणि त्याचा वापर निश्चितपणे करता येतो. खरं हा विषय किती महत्वाचा आहे याचा सगळ्यात महत्वाचा पुरावा माझ्या लेखिक आहे. तर पहिला फोन नाशिकहून आला दुसरा मुंबईहून आला आणि तिसरा फोन आता साताऱ्याहून येतो आहे. मला असं वाटतं की खरोखरच सर्वस्तरीय किंवा सर्व शहरांमध्ये सर्व भागांमध्ये या विषयीचं औत्सुक्य आहे. आता आपण साताऱ्याचा हा फोन घेऊया. हॅलो. हा हॅलो. हा साताऱ्यावरनं विकू भोसले बोलतोय. हा विकूजी बोला. जिल्ह्यामध्ये या पुनर्भरण कार्यक्रमाचं जे आपली अंमलबजावणी जी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर व्हायला पाहिजे कारण डोंगरी भागामध्ये पाऊस भरपूर पडतो आणि पाणी हे निघून जातं परंतु बोरचं पुनर्भरण न झाल्यामुळे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमी भासत असती. तर ते पुनर्भरणाचा कार्यक्रम सक्तीनं हा जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या पातळीवर राबवला तर बराचसा हातभार लागेल ह्या पुनर्भरणीच्या कार्यक्रमाला. ठीक आहे आपण बोलावं. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की गाव पातळीवर हा पुनर्भरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याची ही गरज आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की दोन योजना ज्या आहेत या ग्रामपंचायतीनेच राबवायच्या अशा दोन योजना महाराष्ट्र शासनामध्ये आज सगळ्या ग्रामपंचायतीनं गावांना उपलब्ध आहे. अच्छा. पहिली योजना जी आहे ती म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत जे आहेत ते बळकट केले पाहिजेत. ओके. सुरुवातीला मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या 85% पाणी पुरवठा योजना या भूजलावर आधारित आहेत पण होतं असं आपण सुरुवातीला जी चर्चा केली की पाऊस भरपूर आहे पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे स्रोत आटतात किंवा त्या पाण्यातली पाण्यामध्ये घट झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी उपलब्धता कमी होते पाणी टंचाई होते त्या ठिकाणी टँकर आपल्याला लावायला. तर यासाठी 2002 पासून महाराष्ट्र शासनानं शिवकालीन पाणी साठवण योजना सुरू केलेली आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये शासनामार्फत 90% अनुदान दिलं जातं आणि 10% त्या गावांना लोकवर्गणीद्वारे निधी उभा करायचा आहे आणि याद्वारे जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत जे आहेत ते आपल्याला बळकट करायचे आहेत. बळकट करायचे त्याचा अर्थ तुम्ही उपाययोजना घ्या स्थानिक दृष्ट्या जे ज्याला आपण ट्रेडिशनल विजडम ज्याला म्हणतो म्हणजे लोकांच्या मध्येच अनेक गोष्टी अशा उपलब्ध आहेत की जे शिवकालीन पाणी साठवण योजनेमध्येच या नावातच आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या गडकिल्ल्यावर जे पाणी साठवण्यासाठी जतन करण्यासाठी त्यावेळची जी तंत्रज्ञान वापरलं होतं त्याचंच पुढं एक्सटेन्शन देऊन स्थानिक दृष्ट्या आपल्याला तिथली विद्वत्ता वापरून तिथलं ज्ञान वापरून पाणी साठवायचं आहे आणि आपल्याला स्रोत बळकट करायचे आहेत. तर ही पहिली योजना लोकांच्याकडेच ग्रामपंचायतीला पैसा उपलब्ध होऊ शकतो ग्रामपंचायत ही योजना राबवू शकते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास आपण 4,500 जास्त गावांमध्ये ही शिवकालीन पाणी साठवण योजना राबवलेली आहे लोकांच्या सहभागाने राबवलेली आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की याचे परिणाम रिझल्ट जे आहेत हे देखील खूप चांगले आहेत. अच्छा. म्हणजे जवळपास आपण 2000 गावं या 4,500 पैकी अशी होती की ज्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये टँकर लागायचा या 2000 गावापैकी जवळपास 1100 गावांमधले टँकर कमी झाले आणि 1100 गावातले टँकर बंद झाले आणि 900-950 गावातले टँकर कमी झाले. म्हणजे निश्चितपणे गावांना पुढे येऊन ही शिवकालीन पाणी साठवण योजना राबवता येईल निधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. दुसरी जी योजना आहे ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना.
आपल्या राज्याची रोजगार हमी योजना आहे, त्यासोबत आता 1 एप्रिल पासून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही MRECS महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना ही सुरू झालेली आहे. याच्यामध्ये देखील मागाल तेवढा पैसा हा प्रत्येक ग्रामपंचायतीला उपलब्ध झालेला आहे. अगोदरचा पैसा खर्च करा, पुढचा तुम्ही मागा. आणि याच्यामध्ये देखील गावानं जास्तीत जास्त जलसंधारणाचे जास्त प्रयोग घ्यायचे आहेत, जलसंधारणाची कामं याच्यामध्ये जास्त घ्यायची आहेत. त्याच्यामुळे निधीची अडचण नाही, गावांनी पुढे यायचं आहे. त्यासाठी शासकीय अधिकारी जे आहेत हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आपला प्रश्न अगदी बरोबर आहे की जास्तीत जास्त गावांना याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि जलसंधारणाच्या योजना या गाव पातळीवर या दोन माध्यमातून शिवकालीन पाणी साठवण योजना पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी आणि जलसंधारणासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आपल्याला निधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. अगदी खरं, मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत ही गावाची संसदच आहे हे जे आपण म्हणत असतो. आणि मगाशी तुम्ही लोकांच्या शहाणपणाचा उल्लेख करत होता किंवा विसडमचा उल्लेख करत होता. मला आठवतं की महात्मा गांधींची कम्युनिकेशन थिअरी जी आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्यच होतं की लोकांच्या विसडमवर किंवा शहाणपणावर विश्वास हे महात्मा गांधींच्या कम्युनिकेशन स्किलचं किंवा संवादशैलीचं वैशिष्ट्यच होतं. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. मगाशी मी म्हणालो त्याला पूरक असा पुढचा फोन आहे, तो आहे औरंगाबादचा रमेश पवार यांचा. तो फोन आपण घेऊया. हा रमेश पवार. हॅलो. हॅलो. हा रमेश पवार औरंगाबादून बोलतोय. हा रमेश जी बोला. मी खारगे साहेबांना अशी विनंती करतो की ते औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून होते, त्यांचं इकडचं पण कार्य चांगलं आहे औरंगाबादला असताना. तर माझं एकच म्हणणं आहे खारगे साहेब, तुम्ही आता तिथे बसलेले पुण्याला, तर जल म्हणजे जल बचत ह्या याच्यासाठी एक असा काहीतरी महाराष्ट्र शासनानं कायदा करावा की जेणेकरून सर्व शेतकरी किंवा सगळे नागरिक त्याच्यावरती म्हणजे असे जल बचत करतील अशी माझी त्यांना अशी विनंती आहे. हा बरोबर आहे, म्हणजे बचत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर खारगे साहेबांना द्यायचं आहे, त्यांना ते आवडेलच, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण एका विश्रांतीनंतर देणार आहोत. हे आडगावचे सरपंच, हे पाडगावचे सरपंच, रोजगार हमी योजनेबाबत दोघांची मतं वेगवेगळी. आडगावचे सरपंच बघतात दुष्काळाची वाट, पाडगावचे सरपंच धरतात कामाची वाट. आडगावची जनता हवा लील, पाडगावची जनता उद्यमशील. आडगाव विकास, पाडगावचा विकास. कारण अगदी सोपं, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. हमी रोजगाराची, लोक चळवळ विकासाची. काय दादा, 100 रुपये कुठे दिसत नाही? गावात काय काम धंदा नाही म्हणून पाठवून दिलं शहराकडे. गावात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं काम जोरदार सुरू आहे. तुझं काम होईल का आणि आम्हाला मजुरी मिळेल का? असं काय करताय? अर्ज केल्यानंतर 15 दिवसात काम मिळतंय. काय सांगतोस? आणि काम केल्यानंतर 15 दिवसात काम, वर 12 महिने रोजगाराची गॅरंटी. आपण एक अर्ज केला की झालं असं होईल. उद्योग बनून घेतो शिरपेला. हमी रोजगाराची, लोक चळवळ विकासाची. जय महाराष्ट्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी संजय आवटे आणि आपल्या समवेत आहेत विकास खारगे. विकास खारगे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक आहेत आणि आता त्यांना रमेश पवारांनी औरंगाबादहून जो प्रश्न विचारला तो प्रामुख्यानं पाण्याच्या बचतीच्या अनुषंगानं होता. ज्या पाण्याच्या इकॉनॉमिक्स बद्दल आपण वारंवार बोलत आहोत, तर पाण्याची बचत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. रमेश पवारांनी तो उपस्थित केला, मला असं वाटतं की तुम्ही सविस्तरपणे त्याच्याविषयी बोलावं. पाण्याची बचत हा फार महत्वाचा विषय आहे, पण बचत करण्यासाठी आपल्याकडे खिशामध्ये किती पैसा आहे हे आपल्याला माहिती असेल तर आपण बचत करू शकतो. जसं आपण जमा खर्च आपल्या पैशाचा आपल्या कुटुंबामध्ये करत असतो, त्याच पद्धतीनं पाण्याचा हिशेब देखील घातला पाहिजे. पाणी उपलब्ध किती आहे हे कळलं तर त्यापैकी बचत करायची गरज आहे का नाही हे कळेल. नाही, अगदी सुरुवातीला मी जे तुम्हाला विचारलं पाण्याचा ताळेबंद, त्याविषयी तुम्ही आता सांगताय का? अगदी बरोबर आहे. आपल्याला पाण्याची बचत करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत एक पुढाकार घेऊन आपण महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त गावांमध्ये पाण्याचा ताळेबंद ही संकल्पना आपण राबवत आहे. अच्छा, तर याच्यामध्ये पाण्याचा ताळेबंद याचा अर्थ आपल्याकडे पाणी उपलब्ध जेवढं आहे त्याच्यामध्येच आपल्याला भागवायला लागेल. जसं पैशाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढाच खर्च केला पाहिजे. जास्त जर आपण खर्च केला तर याचा अर्थ जास्तीच्या पैशासाठी आपल्याला कर्ज काढायला किंवा आपला खर्च जर जास्त होत असेल तर आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. हे दोनच उपाय आहेत. बरोबर. पाण्याच्या बाबतीमध्ये देखील असंच आहे.
म्हणून आम्ही दुर्दैवाने आता चंगळवादी जीवनशैलीमध्ये लोकांना कर्ज काढणं हे प्रतिष्ठेचं वाटतं आणि क्रेडिट कार्ड लोक वापरतात पण ते फेडण्यासाठी तेवढे एटीएम मध्ये पैसे हवेत. बरोबर. तर पाण्याच्या बाबतीमध्ये आपण ताळेबंद घेऊन त्या गावामध्ये जेवढा पाऊस पडतो आणि त्याचं भूजलामध्ये किती रुपांतर होतं, भूपृष्ठावरचं पाणी किती शिल्लक राहतं याचा आपण हिशेब घालत असतो. जे आपल्या गावामध्ये पाणी जमा आहे तेवढाच आपला खर्च केला पाहिजे. आता गावामध्ये पाण्याचा खर्च काय काय असतो? पहिला खर्च जो आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जी आपली प्राथमिकता आहे, प्राथमिक गरज आहे. तेवढं पाणी आपण बाजूला काढून उरलेलं पाणी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला भागवायचं आहे. तर हे भागवण्यासाठी आपल्याला आपल्या गावामध्ये मगाशी सुरुवातीला मी जे दाखवलं की भूजलाचा जास्त वापर हा सिंचनासाठी होत आहे. 85% पाणी आपण सिंचनासाठी वापरत असतो. तर त्याच्यामुळे गावातली पीक रचना जी आहे ती पीक रचना त्याला लागणारं पाणी किती आहे, आपल्याकडे जे उरलेलं पाणी आहे पिण्याच्या पाण्याची गरज भागून जे उरलेलं आहे त्याच्या 70% विश्वासार्हता खरं तर असते. म्हणजे समजा 100 लिटर असते, 30 लिटर जर पिण्याच्या पाण्यासाठी असेल तर उरलेल्या 70 लिटरच्या 70% म्हणजे साधारण 49-50 लिटर जे आहे त्याच्यामध्ये पिकासाठी आपल्याला ते पाणी वापरायचं आहे असं नियोजन करणं हे फार गरजेचं आहे. यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत आपण गावोगावी पाण्याचे ताळेबंद घालण्याचं काम सुरू केलेलं आहे. प्रायोगिक तत्वावर आपण महाराष्ट्रातल्या 353 तालुके जे आहेत प्रत्येक तालुक्यातले एक एक गाव घेऊन आपण काम सुरू केलेलं आहे. त्यासोबत मगाशी मी जे सांगितलं शिवकालीन पाणी साठवण योजना जी आहे या योजनेमध्ये देखील आपण अगोदर ताळेबंद घालत असतो आणि पाण्याची बचत पाणी किती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये भागवण्यासाठी आपण नियोजन करत असतो. पाण्याच्या बचतीच्या संबंधीमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये भूजल त्यांचा प्रश्न जो असता की महाराष्ट्रामध्ये असा काही कायदा किंवा असे काही उपाय आहे का पाण्याच्या बचतीच्या संबंधी, तर या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की आपला 1993 जो कायदा आहे भूजलाच्या संबंधी भूजल अधिनियम महाराष्ट्राचा आहे, 95 नियम त्याच्याखाली आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणचं पाणी जास्त उपसलं जातं म्हणजे बचत होत नाही उलट बचतीपेक्षा जेवढं उपलब्ध आहे त्यापेक्षा तुम्ही जास्त खर्च करताय तर त्या ठिकाणी तुमच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण हा भूजल कायदा आणलेला आहे. अतिरेकी वापर होऊ नये यासाठी हा भूजल कायदा, याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत त्याच्या भोवती 500 मीटर पर्यंत नवीन तुम्हाला विहीर किंवा बोरवेल घेता येणार नाही. टंचाई जर आपण जाहीर जिल्हाधिकारी टंचाई जाहीर करत असतात टंचाई जाहीर केल्यानंतर उपसावर देखील बंधनं आणली जातात. तर एकीकडे मला असं वाटतं विकास जी की आपण हा जो कायदा आहे याच्याविषयी सविस्तर नंतर बोलूया. ताळेबंद हा जो मुद्दा आहे त्याच्यावरच आपण जर आणखी काही सांगायचं असेल तर ते सांगावं कारण कायद्याविषयी पुन्हा आपण बोलणार आहोत. बरोबर आहे. तर या पाण्याचा ताळेबंद हा माझ्या मते फार महत्वाचा असा विषय आहे. जोपर्यंत आपल्या गावामध्ये पाणी उपलब्ध किती आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्या पाण्याचं नियोजन करता येत नाही. भरपूर पाऊस आहे पण भरपूर उपसा जर असेल तर देखील चालणार नाही. म्हणून पाण्याची आपल्याकडे उपलब्ध किती आहे हे ध्यानात घेऊन आपल्याला पाण्याचा ताळेबंद. मला असं वाटतं की या ताळेबंदाच्याच अनुषंगानं शिवणी गावामध्ये जो प्रयोग झाला तर त्याविषयी मी वाचलं आणि खरं तर मला धक्का बसला की एका शिवणी गावामध्ये या प्रकारचा प्रयोग घडू शकतो तर हाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये का नाही घडू शकत. मला तेव्हा असं वाटलं की शिवणी पॅटर्न हा महाराष्ट्रभर पोहोचायला काय हरकत आहे. या शिवणीविषयी जे औत्सुक्य मला आहे मला खात्री येते अनेकांना असेल या शिवणीच्या यशाची गाथा सक्सेस स्टोरी आपण अगोदर बघूया. जालना परभणी रस्त्यावर जालन्यापासून 40 किलोमीटर अंतरावर शिवणी हे गाव काल परवापर्यंत या गावाला पाण्याच्या प्रश्नानं प्रचंड ग्रासलं होतं. विहिरींना पाणी लागत नव्हतं, कूपनलिका कोरड्या पडल्या होत्या, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पण या समस्येवर मात करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. श्रमदानातून बंधारे बांधले, सर खणण्यात आले, बांध बंदिस्ती करण्यात आली, शक्य होतं तिथे पाणी अडवलं आणि ते जमिनीत जिरवलं. पाऊसही चांगला 600 मिलीमीटर पडला पण असे प्रयत्न करूनही गावातल्या विहिरी आणि कूपनलिका कोरड्याच राहिल्या. अडवलं आणि जिरवलेलं पाणी जाते कुठं हा प्रश्न सर्वांनाच पडला आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गावाच्या मदतीला धावून आली. जिरवलेलं पाणी जातं कुठे याचा शोध घेण्यात आला. गावाच्या प्रवेशाजवळ जमिनीत 25-30 मीटर खोलीवर भेगा असल्याचं आढळून आलं. त्यातून सर्व पाणी वेगानं वाहून जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे वाहून जाणारं पाणी थांबवण्यासाठी फ्रॅक्चर सील सिमेंटेशनचा प्रयोग करण्यात आला. जमिनीत खोल असलेल्या या भेगा खोल ड्रिलिंग करून सिमेंटनी बंद करण्यात आल्या.
या प्रयत्नांना चांगलंच यश मिळालं. 400 मिलीमीटर पाऊस होऊनही विहिरींना भरपूर पाणी लागलं. कूपनलिकांचं पाणीही टिकू लागलं. पाण्याची उपलब्धता वाढली आणि मग गावानं एक आगळा निर्णय घेतला. त्यांनी पाण्याचा ताळेबंद मांडायचं ठरवलं. उपलब्ध असलेलं पाणी घ्यायची पिकं यांची सांगड घालण्यात आली. तुषार आणि ठिबक सिंचन पद्धत अंमलात आणली गेली. गावात आणि शिवारातही विंधन विहीर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विहिरींच्या खोलीवर मर्यादा घालण्यात आली. सांडपाणी वेगळ्या दिशेला वळवून त्यावर चारा घेण्यात येऊ लागला. यातूनच गावकऱ्यांना पाण्याचा काटकसरीनं आणि शास्त्रीय पद्धतीनं उपयोग करण्याची सवय लागली. त्यातूनच गावात समृद्धी आली. एकेकाळी उन्हाळा येताच टँकरची वाट पाहणारं गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं. कधी काळी ओसाड असलेलं हे गाव आज हिरवंगार झालं. आमच्या गावात एपीसी झाल्यामुळे आमच्या गावातलं पाणी साठवून जे टँकर फिल्डिंग गाव होतं आज ते टँकर मुक्त झालेलं आहे. एपीसीचे बोर घेतले, झिकझॅक पद्धतीनं पाणी अडवलं, त्याच्यात आम्ही सिमेंट आणि काहीतरी अशी ट्रीटमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे 3 किलोमीटर पाणी मागं सरलेलं आहे आमच्या गावाकडं. आणि त्याच्यामुळे वॉटर सप्लाय जे पाण्याचं बोरिंग आहे त्याला पाण्याची पातळी वाढल्यामुळं आम्हाला जे टँकर फिल्डिंग जे गाव होतं आज ते टँकर मुक्त झालेलं आहे आणि एका दांड्यात बोरिंगच्या पाणी येतो आमच्या गावात. खरंय, हे शिवणीतल्या ग्रामस्थांनी जो प्रयोग केला तो प्रयोग खरं तर अनेक ठिकाणी करता येणं शक्य आहे. आणि असा प्रयत्न जर गावकऱ्यांनी केला अन्य गावातल्या तर मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांना सुद्धा यश मिळू शकेल याच्यामध्ये काही शंका नाही. पण ताळेबंदाविषयी तुम्ही मगाशी मला काही सांगत होता तर ते जर सांगितलं तर मला असं वाटतं की अन्य ग्रामस्थांना सुद्धा असं लक्षात येईल की हा प्रयोग आपणही करू शकतो. शिवणीचं उदाहरण हे खरोखरच चांगलं आहे. शिवणीनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातलं एक एक गाव प्रायोगिक तत्वावर घेतलेलं आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी काही गावं आहेत की ज्या ठिकाणी चांगलं काम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातलं माहीत आहे, भंडारा जिल्ह्यातलं बामणी आहे, अहमदनगर जिल्ह्यातलं कोंची नावाचं गाव आहे, नाशिक जिल्ह्यातलं किकवारी आहे, ठाणे जिल्ह्यातलं म्हाळुंगे, सिंधुदुर्गमधलं आमडोस, अशी अनेक गावं आपल्याला सांगता येतील ज्या ठिकाणी लोकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीनं हे ताळेबंद राबवलेलं आहे. या लॅपटॉपवर आपल्याला असं स्क्रीनवर दिसेल की या ग्रामस्तरीय पानलोटातील ताळेबंदामध्ये अगोदर आपण पाऊस जो आहे मोजत असतो. जे पाण्याची पातळी जी आहे त्या गावातली विहीर निश्चित करून त्यातली पाण्याची पातळी मोजत असतो. गावातल्या भिंतीवर आपण जलालेख आपण काढत असतो, पाण्याची पातळी किती आहे, किती घट होत आहे, आणि याच्यामध्ये लोकांचा सहभाग याच्यामध्ये आहे. आणि अशी आपल्याकडे उदाहरणं आहेत, जसं शिवणीमध्ये टँकर पूर्वी लागलेला होता तो टँकर बंद झाला, अशी अनेक गावं आपल्याला दिसतील की ज्या ठिकाणी लोकांनी टँकर बंद झालेले आहेत. काही लोक काही गावांमध्ये पिकाची रचना देखील त्यांनी बदललेली आहे. म्हणजे अगोदर जास्त पाणी लागणारी पिकं जी होती ते त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एवढं पाणी उपलब्ध नाहीये, आपल्याला दुसरं पीक कमी पाणी लागणारं घ्यावं लागेल. त्या ठिकाणी काही ठिकाणी लोकांनी पीक देखील बदललेलं आहे. मला हिवरे बाजाराचं उदाहरण द्यावं असं वाटतं की त्या लोकांनी असं ठरवलं की आम्ही आमच्या गावामध्ये बोरवेल आम्ही घेणार नाही, आम्ही आमच्या गावामध्ये जास्त पाणी लागणारं ऊसासारखं पीक आम्ही घेणार नाही. म्हणजे ताळेबंद झाल्यानंतर लोकांना लक्षात आलं की उपलब्ध एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला भागवावं लागेल. म्हणजे एकंदर मला असं वाटतं की या ताळेबंदाच्या आधारे आपल्याला पाण्याची किंमत जी आहे, पाण्याची बचत किती, म्हणजे सुरुवात मगाचा जो प्रश्न होता पाण्याची बचत करण्यासाठी केलं तर हे बचत किती केली पाहिजे, पाणी किती दुर्मिळ आहे, या सर्व बाबी ज्या आहेत या ताळेबंदातून लोकांच्या समोर येत आहेत. आणि लोक पाणी मोजायला देखील शिकलेले आहेत. म्हणजे आज शिवणीचे लोक सांगू शकतात की त्यांच्या गावामध्ये किती लाख लिटर पाणी, ताळेबंदामध्ये 2004 आमच्याकडे शिवणीचा हा ताळेबंद आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल की 25 लाख लिटर पाणी 2004 त्यांच्याकडे जास्त उपलब्ध होतं. अच्छा. आणि यातनं मी पुढच्या पिढीसाठी देखील पाणी राखून ठेवलं पाहिजे. म्हणजे समजा उन्हाळा आहे, या उन्हाळ्यामध्ये आपल्याला समजा पाऊस उशिरा पडला तर आपल्याला पाणी आपल्याकडे काही साठवलं पाहिजे. जे बँकेमध्ये आपली जी किंवा आपल्या बॅलन्स शीटमध्ये जी कॅरी फॉरवर्ड करण्याची संकल्पना जी आहे ती पाण्याच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला लागू करायला लागेल की काही पाणी आपल्याला साठवून ठेवावं लागेल जी आपल्याला टंचाईमध्ये वापरता येईल. तर या सगळ्या जाणीवा लोकांच्या मध्ये या ताळेबंदामुळे निर्माण होत आहेत. ही ऍक्टिव्हिटी आणखी आपल्याला गावोगावी पोहोचवायची आहे, त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आहेत. खरं आहे, म्हणजे पाण्यासारखा पैसा खर्च झाला असं आपण
पूर्वी म्हणायचो, पण आता उलट पक्षी पाण्यापेक्षाही पैसा स्वस्त असेल कदाचित, पण पैशांहून पाणी अधिक महाग आहे. ही जाणीव जेव्हा लोकांना होईल तेव्हा निश्चितपणे बराच फरक पडू शकेल. पुढचा फोन आहे पुण्याहून संत यांचा, तर तो फोन आपण घेऊया आणि मग आपली चर्चा अशीच आपण पुढे सुरू ठेवू. आसाकांत रामटेके. हा रामटेके, हा हा बोला. हा मी आशाकांत रामटेके बोलतो. हा बोला बोला. सर्वप्रथम संजय आणि विकास खारगेंचं अभिनंदन करतो. अच्छा. भूजल सर्वेक्षण मध्ये फार उत्तम कार्यक्रम होत आहे. मला माझा प्रश्न असा आहे की पुनर्भरण प्रकल्प जे राबवतात ते कोणत्या कोणत्या प्रकारे राबवतात, कशा प्रकारे म्हणजे कोणत्या योजना राबवण्यात येतात? अच्छा. आणि त्याच्यानंतर हे जे पुनर्भरण जे प्रकल्प राबवतात, जुने जे निवृत्त जे वैज्ञानिक आहेत त्यांचा फार चांगला अनुभव आहे, जुना अनुभव, तर त्यांचा काही अनुभवाचा फायदा घेतात का? ठीक आहे सकांत. मी खरं तर आत्ताच आपण लोकांच्या शहाणपणाविषयी विजडम विषयी बोलत होतो आणि हे एकूण त्याच संदर्भात असा तो प्रश्न आहे की त्याचा काही उपयोग आपण करून घेतो का या सगळ्या योजनांसाठी. याचं उत्तर मला खात्री आहे की तुम्हाला द्यायचं आहे, कारण ते खूप महत्वाचं आहे. ते आपण देणारही आहोत, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक विश्रांती. आम्ही रोजगाराची लोकचळवळ विकासाची. जय महाराष्ट्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी संजय आवटे आणि माझ्या समवेत आहेत विकास खारगे. आपण चर्चा करत आहोत आणि मगाशी मला वाटतं आसाकांत रामटेकेंनी एक प्रश्न विचारला पुण्याहून आणि पुनर्भरणाच्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. पुण्याचे असल्यामुळे त्यांनी काही पुणेरी पद्धतीनं खास एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही या प्रकारच्या अनुभवांचा काही लाभ घेता की नाही, किंवा तुमची काम करण्याची नक्की पद्धत कशी आहे. तुमचं कार्यालय पुण्यातच आहे त्यामुळे एव्हाना तुम्हाला पुणेकरांच्या प्रश्नांचं स्वरूप समजलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. पुनर्भरणाच्या बाबतीमध्ये आपण मुख्यतः जलसंधारणाचे कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत. तर या पुनर्भरणामध्ये आपण मगाशी मी सांगितलं की आपला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा महाराष्ट्राची जी रोजगार हमी योजना आहे ती आपण राबवत आहोत, त्याच्याद्वारे जलसंधारणाची अनेक कामं घेऊन आपण पुनर्भरण करत आहोत. याशिवाय अनेक कार्यक्रम केंद्र शासनाचे देखील पुनर्भरणाच्या बाबतीमध्ये जलसंधारणाचे सुरू आहेत. हरियाली प्रोजेक्ट आहे, डीपीएपी प्रोजेक्ट आहे, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम आहे, महाराष्ट्र शासनातर्फे सुरू केलेले मराठवाडा पाणलोट विकास कार्यक्रम, विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रम, नाबार्डच्या माध्यमातून सुरू असणारे पाणलोट कार्यक्रम, असे अनेक पुनर्भरणाचे कार्यक्रम हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. याशिवाय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत देखील काही अनकन्व्हेन्शनल मेजर्स, अपारंपरिक उपाययोजनांचा आपण आपल्याच भूजल सर्वेक्षणमध्ये जे अधिकारी जे आहेत त्यांनी स्वतः काम करून याच्यामध्ये काही टेक्निक्स निर्माण केलेले आहेत, त्याचा देखील आपण शिवकालीन योजनेमध्ये किंवा या पुनर्भरणाच्या प्रक्रियेमध्ये याचा देखील आपण अवलंब करत असतो. पारंपरिक पद्धतींचा, जसं आपण शिवनीमध्ये आपण पाहिलं की फ्रॅक्चरशील सिमेंटेशन करून म्हणजे वाहून जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवून आपण त्या ठिकाणी त्या पाण्याची उपलब्धता आपण करून दिलेली आहे. तर अशा अनेक प्रयत्नामार्फत आपलं पुनर्भरणाचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि यासाठी निश्चितपणे म्हणजे भूजल सर्वेक्षण यंत्रणेमध्ये पूर्वी काम केलेले निवृत्त झालेले अधिकारी आहेत यांच्या सेवा निश्चितपणे आपल्याला घेता येतील. आपल्याला कल्पना आहे की बऱ्याचशा गोष्टी आता शासनामध्ये देखील आउटसोर्सिंग पद्धतीनं करणं सुरू आहे, तर आपल्याला निश्चितपणे काही क्षेत्र अशी आहेत की ज्या ठिकाणी आउटसोर्सिंग करून आपल्याला काही कामं करता येतील. आपल्या भारत निर्माण कार्यक्रमामध्ये किंवा भारत निर्माण कार्यक्रमामध्ये सोर्स स्त्रोत निश्चित करण्याचं काम याच्यासाठी पूर्वी आपण निवृत्त झालेले भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील अधिकारी यांच्या सेवा आपण उपलब्ध जलस्वराज्य प्रकल्पामध्ये देखील करून घेतलेल्या आहेत. आता आपला जे सांगितलं की शिवकालीन पाणी साठवण योजना जी आहे याच्यामध्ये देखील आपल्याला अनेक तज्ज्ञ लोकांच्या सेवा आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या आहेत. तर यासाठी निश्चितपणे जे अनुभवी लोक आहेत म्हणजे जीएसडीए मध्ये काम करणारेच नव्हे त्यांच्या तर सेवा त्यांचं स्वागतच राहील, पण याशिवाय देखील या भूजलासंबंधी काम करणारे जे तज्ज्ञ लोक जे आहेत त्यांच्या जास्तीत जास्त सेवा घेण्याचा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक कार्यशाळा आम्ही घेत असतो जेणेकरून त्यांचा अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. यासाठी नेहमी जीएसडीए ही त्यासाठी आपलं दार नेहमी उघडं ठेवणारी आहे.
खरं मला असं वाटतं की हा माहिती संचालनालयाचा हा जो कार्यक्रम आहे तोच लोकसहभागाचा इतका मोठा आणि महत्वाचा पुरावा आहे की खरोखरच लोकांच्या सहभागातूनच या योजना खऱ्या अर्थानं साकारतील आणि फुलतील. मग ते तज्ज्ञ असोत, शेतकरी असोत, पत्रकार असोत किंवा विचारवंत असोत, कोणी असोत, या प्रकारच्या ज्या सगळे लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या असतात, त्यांचं काम महत्वाचं असतं, अनुभव महत्वाचे असतात. याच पार्श्वभूमीवर काही प्रतिक्रिया आपण जाणीवपूर्वक घेतलेल्या आहेत. संजीव उन्हाळे हे माझे पत्रकार मित्र आहेत आणि संजीव उन्हाळे गेली अनेक वर्ष या संदर्भात काही काम करतायत, लेखन करतायत. मला असं वाटतं की त्यांची रिॲक्शन आपण पाहावी. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीचं चित्र बदलायचं असेल, महाराष्ट्रातल्या शेतीला नवी जलसंजीवनी द्यायची असेल, विदर्भामधल्या आत्महत्या जर आपल्याला थांबवायच्या असतील तर त्यासाठी एकमेव कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे पाणलोट विकासाचा. म्हणजे चालणार पळणाऱ्या पाण्याला आपल्याला चालायला शिकवलं पाहिजे, चालणाऱ्या पाण्याला आपल्याला थांबवायला आलं पाहिजे आणि आपल्याकडे जी माती वाहून जाते ती माती देखील थांबवली पाहिजे. याप्रमाणे झाड, जमीन आणि पाणी यांचं नातं जोडण्याचा हा कार्यक्रम गावोगावी घेण्याची गरज आहे. हॅलो. आणि आता भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं जलधर व्यवस्थापनाचा एक मोठा प्रयोग हाती घेता येत आहे. याच्यामध्ये पाणी अडवण्यावर जितका जोर दिला जातो तितकाच पाण्याचा न्यायी असा वापर कसा केला जाईल याच्यावर देखील जोर दिला जात आहे. मला असं वाटतं या दोन्ही गोष्टीचा मेळ घालण्याची गरज आहे आणि राजकारणापेक्षा देखील गावाचं अर्थकारण जर बदलायचं असेल तर पाणलोट विकास हा महत्वाचा ठरतो. त्या गावामध्ये संपन्नता येते, अक्षरशः 200 मिलीमीटर पाऊस पडला तरी ते गाव टिकून राहतं आणि या सगळ्या दुष्काळाच्या मायेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा कार्यक्रम गावोगावी राबवण्याची गरज आहे. उन्हाळे यांच्यानंतर महत्वाची प्रतिक्रिया आहे ती उन्हाळ्याची. एकूण उन्हाळा आता येतो आहे आणि यावेळी एकूणच उन्हाळा हा अधिक भयावह रूप धारण करतो की काय अशी भीती आपल्यापैकी सर्वांनाच आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आत्ताच भेडसावू लागली आहे, मग तो विदर्भ असो, कोकण असो, सोलापूर सारखं शहर असो, अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे. तर उन्हाळ्यामध्ये हे सगळं संकट जे आपण आत्ता प्रेडिक्ट करतो आहोत किंवा त्याचा विचार करतो आहोत, माझी खात्री आहे की तुमच्या विभागाने निश्चितपणे त्याच्या अनुषंगाने काही विचार केला असणार आणि ही लढाई लढण्यासाठी तुमचा विभाग सज्जही झाला असणार. पण ती लढाई नक्की कुठल्या स्वरूपाची असणार आहे आणि तुमची सज्जता नक्की कुठल्या स्वरूपाची असणार आहे हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्याला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जी निर्माण होते त्याच्यावर मात करण्यासाठी जो आपला भूजल अधिनियम जो आहे त्याचा आपण वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. या अधिनियमाखालीच जिल्हाधिकारी हे टंचाई घोषित करत असतात. आपल्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या राज्यामध्ये 3920 ऑब्झर्वेशन वेल्स ज्याला निरीक्षण विहिरी म्हणतो त्याच्या पाण्याची पातळी आपण वर्षातून 4 वेळेला मोजतो आणि त्याच्या आधारे कुठल्या भागामध्ये पाणी टंचाई निर्माण होणार आहे त्याचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो आणि जिल्हाधिकारी त्याच्या आधारे कुठल्या गावामध्ये पाणी टंचाई निर्माण होणार आहे ती टंचाई घोषित करत असतात आणि ती टंचाई घोषित झाल्यानंतर त्या गावामध्ये मग काही बंधनं लागू होतात. त्या ठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवती 500 मीटर अंतरापर्यंत नवीन विहीर बोरवेल घेता येणार नाही किंवा 1 किलोमीटर परिसरामध्ये उपसावर ही बंधनं आपली येणार आहेत. तर हे सर्वप्रथम टंचाई घोषित करण्याचं काम या आपल्या या उन्हाळ्यामध्ये हे आपण घोषित केलेलं आहे. याशिवाय आपल्याला आणखी काही उपक्रम आपण या टंचाईमध्ये घेत असतो ते म्हणजे जिल्हाधिकारी ज्या टंचाई गाव आहेत ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी शासनाद्वारे एकूण 9 प्रकारच्या उपाययोजना त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे उपलब्ध नळ पाणी पुरवठा योजना जर नादुरुस्त असेल त्याची विशेष दुरुस्ती करणं, नवीन हातपंप घेणं, विहिरी खोल करणं आणि अगदीच टंचाई असेल दुसरा काही उपाययोजना असेल तर त्या गावामध्ये टँकर देणं अशा देखील उपाययोजना राज्यामध्ये टंचाईमध्ये या उन्हाळ्यामध्ये घेण्यात येतात. याच संदर्भात मला असं वाटतं की जलसाक्षरतेच्या अनुषंगानं जे काम करणं आवश्यक आहे आणि माधवराव चितळेंसारखे लोक या पद्धतीचं काम खूप अत्यंत निष्ठेनं गेली काही वर्ष करतायत. माधवराव चितळे यांना या संदर्भात काय वाटतं हे आपण बघूया. सुदैवाने आपल्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सगळ्या महाराष्ट्रभर नीट पाहणी केलेली आहे, नकाशे केलेले आहेत. ही जी सगळी माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवतो त्या माहितीच्या आधाराने पावसाळा संपल्यानंतर त्या भूजलावर अवलंबून असलेला जो सगळा समाज आहे त्याला आपण भूजल समूह असं म्हणूया.
तर त्या लोकसमूहाची बैठक व्हायला पाहिजे, औपचारिक बैठक व्हायला पाहिजे. त्याच्यावर पाणी पुरवठा हा पिण्याचा अवलंबून आहे, आपल्या पशुधनाचा पाणी पुरवठा अवलंबून आहे, शेतीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे आणि अनेक ठिकाणी आता औद्योगिक वसाहतींचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. तेव्हा यातल्या कुठल्या उपयोगासाठी किती पाणी राखून ठेवायचं आहे, द्यायचं आहे, त्या सगळ्याचे अशा रीतीचे नियोजित आराखडे पावसाळ्यानंतर तयार होत नसल्यामुळे जो कोणी जास्त पाणी ओढून घेईल त्याच्याकडे ते जात आहे आणि वास्तविक कोणाची गरज जरी न्याय असली तरी मग त्याची उपेक्षा होत राहते. तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी पावसाळ्यानंतर त्या त्या भूजलावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या लाभधारकांची एक बैठक होणं आणि त्याच्यामध्ये त्या वर्षीच्या पाण्याचं नियोजन होणे आवश्यक आहे. सुदैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे अनेक चांगले उपक्रम वेगळ्या ठिकाणी जे चाललेले आहेत त्याचा अनुकूल परिणाम पुष्कळ ठिकाणी आपल्याला भूजलावर होताना दिसतोय. लोकसहभागाशिवाय कुठली चळवळ खरं तर यशस्वी नाही होऊ शकत आणि लोकांना एखाद्या गोष्टीचं महत्व पटल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मला असं वाटतं की लोकसहभागातून एकूणच भूजल सर्वेक्षण किंवा विकास या संदर्भातली एक चळवळ उभी राहणं हे अधिक महत्वाचं आहे आणि ती उभी करायची असेल तर नक्की तुम्ही काय करत आहात हा एक मुद्दा आणि दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा असा की लोकांना तुम्ही काय सांगाल. एकूणच भूजलाच्या अनुषंगानं अनास्था आहे किंवा निराशा आहे, त्यांना हा हा अंधाराचा रस्ता आपला नाही हे सांगणारं नक्की पाण्याच्या अनुषंगानं तुम्ही त्यांना काय सुचवू शकाल, काय सांगू शकाल? भूजलाच्या संवर्धनासाठी, भूजलाचं आपल्याला रक्षण करण्यासाठी, त्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये लोकसहभागातून अनेक गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. मगाशी मी सांगितलं की शिवकालीन पाणी साठवण योजना लोकसहभागावर आधारित आहे, जी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामपंचायतींना राबवायची आहे तिथं देखील लोकांचा सहभाग याच्यामध्ये असणार आहे. याशिवाय लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी जसं उन्हाळे साहेबांनी जे सांगितलं की जलधरावर आधारित जलधर खडक जे आहे ऍक्विफर ज्याला म्हणतो त्याच्यावर आधारित आपण राज्यामध्ये 7 ठिकाणी 7 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर लोकांच्या सहभागातून उपलब्ध पाण्याचं व्यवस्थापन करण्याचे काही प्रयोग आपण सुरू केलेले आहेत. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी जलसाक्षरता, जलदिंडी, अनेक प्रदर्शनी या सगळ्या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग आपल्याला वाढवावा लागेल. आपल्याला मगाशी मी टंचाईबद्दल सांगत होतो तर टंचाईच्या बाबतीमध्ये देखील म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा लोकांचा सहभाग घेऊन आपण टंचाईवर मात करू शकतो. यासाठी नुकताच एक 27 फेब्रुवारी 2008 एक जी आर शासनातर्फे जाहीर केलेला आहे की याच्यामध्ये टंचाईमध्ये आपण काय करतो की टँकर लागला समाधान मानतो पण कायमस्वरूपी त्या गावातली टंचाई दूर करण्यासाठी देखील लोकांच्या सहभागातून उपाययोजना घेतली पाहिजे. म्हणून आपण त्या गावामध्ये त्या लोकांनी एक आराखडा तयार केला पाहिजे जेणेकरून ती कामं जी आहेत जलसंधारणाची तुम्ही घ्या आणि टंचाई तुम्ही. अगदी खरं विकास खरगे साहेब, म्हणजे पाणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि पाणी आणि संस्कृती यांचं खूप घनिष्ठ असं नातं आहे. लात मारेल तिथे पाणी काढेल या प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे आणि या यंत्रणेला एक विकास पुरुष लाभलेला आहे याचा आम्हाला आनंद आहे. आपण इथं आलात त्याबद्दल मी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं, या कार्यक्रमाच्या वतीनं आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या अवघ्या जनतेच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.